बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात आजच्या दिवसातील सहा महत्त्वाच्या बातम्या. पहिली बातमी आहे केंद्रीय कॅबिनेट विस्तारासंदर्भातली. मोदींच्या कॅबिनेटचा विस्तार आज होतोय. अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. तर राज्यातून नारायण राणे आणि कपिल पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. पुढील बातमी आहे एकनाथ खडसेंसंदर्भातली. एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी चौधरींना अटक करण्यात आली आहे. आणि तिसरी बातमी आहे सिनेविश्वातून. बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आणि यानंतरची बातमी आहे नगरमधून. अहमदनगरमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून करंजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉक्टर गणेश शेळकेंनी आत्महत्या केली आहे. उपकेंद्रातच गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलंय. तर यवतमाळमध्ये पोलिसांच्या मारहाणीमुळे एकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत जमावानं पोलीस स्टेशनवरच दगडफेक केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. तर नागपुरात गोरगरिबांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नागपुरातील रेशन दुकानातून नागरिकांना निकृष्ट दर्जाचं धान्य मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रेशनच्या तांदळामध्ये 60% अधिक कणक्या मिसळल्याचं उघड झालंय.